एक्साइटमेंट वाढलेली आहे ट्रेलर बघून. तुम्हा सगळ्यांना कसं वाटतं स्वतःचा ट्रेलर आता पाहिल्यानंतर? नाही खूप मस्त वाटतं आणि ट्रेलर बघून मला आता त्या ट्रेलर मध्ये मी दिसलो नसलो तरी शूटिंगच्या वेळेच्या आधारे मला खूप जागृत झाले. एनर्जी बघितली तुम्ही या मुलांच्या आता इकडे नाचताना त्या गाण्यामध्ये तितकीच एनर्जी स्टेजवरती पण आपलं फिल्मचं शूटिंगच्या वेळेला पण असायची. मला एक एनर्जेटिक होऊन ती फिल्मचं शूटिंग संपल्यानंतर बाहेर आल्यासारखं वाटलं. एकदा आम्ही पूर्ण रात्रभर शूटिंग करून पहाटे समुद्रावरती गेलो होतो अशी एनर्जी यांची. मी पण समुद्राचा आनंद घेतला. ट्रेलर उत्तम झालाय. ग्रेट. ती एनर्जी आम्हाला ट्रेलर मधून कळतेच आहे, म्युझिक मधून कळते आहे आणि ती फिल्म मधून सुद्धा आमच्यापर्यंत नक्कीच पोहोचेल. मला विदुलाला विचारायला आवडेल खरं तर की या फिल्म मध्ये तीन बॉईज आहेत आणि एक हिरोईन आहे, तर या तीन बॉईजने कोण किती त्रास दिला बरं तुला? अगं नाही, खरंच त्यांनी काहीच त्रास नाही दिला मी खरं सांगेन. आणि त्यांनी खरं तर मला खूप ऍडजस्ट करून घेतलं आणि आम्ही चौघांनी मिळून बघते खूप जणांना त्रास दिला असेल. अरे बॉईज, व्हॉट इज द स्वॅग? लुंगी स्वॅग. हा बॉईज फुल चेंज होऊन आलेले आहेत. गेल्या वेळेस असे फुल स्टायलिश कपडे घालून आले होते, आज सरळ अण्णा म्हणून का आलात तुम्ही? वॅकेशन होते ना त्यामुळे. वॅकेशन मूड स्टिल ऑन. बरं आता मला सांगा, तुम्हाला नॉर्मल कपडे जास्त आवडतात की हे आता जास्त आवडायला लागले? जीन्स वगैरे कसं थोडस बंदिस्त वगैरे वाटत ना आता लुंगी असल्या. हे सोयीस्कर आहे, जास्त सोयीस्कर आहे म्हणून मी सुद्धा हेच घालून आले. पार्ट बॉईज वन, बॉईज टू आणि आता बॉईज थ्री. खूप प्रेम मिळालं तुला अख्ख्या महाराष्ट्राकडून, सगळ्या प्रेक्षकांकडून, क्रिटिक्स कडून सुद्धा. आता बॉईज थ्री मध्ये आम्हाला वेगळं काय बघायला मिळणार? विशाल सर म्हटले तसंच की म्हणजे प्रत्येक बॉईज आम्ही नवीन करतो तेव्हा तो आमच्यासाठी पहिलाच, म्हणजे आम्ही झिरो पासूनच परत सुरुवात करतो सगळं करायला. सो अगेन सेम प्रेशर आहे आमच्या सगळ्यांना. ट्रेलर पाहिल्यावर अजूनच ते वाटले. सो आता वेगळं काय बघायला मिळेल हे तुम्ही आता ट्रेलरमध्ये बघितलंच की हे अजून वेगळीकडे जातात आणि आता त्यांच्याबरोबर कीर्ती पण आहे. सो मग ती त्यांना अजून कुठे कुठे फिरवते आणि कर्नाटकामध्ये गेल्यावर हे तिकडं कसे वागतायत. सो ह्या सगळ्याचं हे सगळं प्रिपेअर करून ते परफॉर्म करणं हे जरा आमच्यासाठी वेगळं होतं आणि चॅलेंजिंग होतं. सो आम्ही सादाबादप्रमाणे आम्ही वर्कशॉप जो केला सो त्याच्यामध्ये आम्ही अगेन त्याच्यावर जास्त फोकस केल्यामुळे मे बी आत्ता तितकं एनर्जेटिक वाटतंय सर म्हणाले तसे. सो नक्कीच काहीतरी वेगळा करायचा प्रयत्न तर आम्ही केलाच आहे. वी आर वेटिंग फॉर इट. प्रत्येक जसं या फिल्ममध्ये तिन्ही बॉईजला एकच हिरोईन दिसलेली आहे आम्हाला आतापर्यंत, तसं तू खऱ्या आयुष्यात अशा मित्रांसोबत कुठल्या एकाच मुलींच्या प्रेमात पडला होतास का? नाही ना, पिक्चर मध्ये तसंच इकडे पण आलं माझं. पार्थ, तुला तुझं असं कधी झालं होतं का तुझे मित्र आणि तू कधी एकाच मुलीच्या प्रेमात पडले? आपण बोलू ना तिकडे खायला जाऊ बा, खायला गेलो की गुलाबजाम खात बोलू आपण. सुमंत, या फिल्म मध्ये तू जो रोल करतोयस त्या रोल बद्दल तुला काय सांगायला आवडेल? खूप वेगळा रोल आहे यावेळेस, कारण बॉईज वन आणि टू नंतर कॅरेक्टर जसं ओपन अप झालंय तसं आता तिसऱ्यात आमची एक टीम झाली आणि आम्ही तिच्या अगेन्स्ट कसं आमचे रिॲक्शन असतात आणि ती आम्हाला कशी ठसन देते तर ह्याच्यावर फुल फिल्म आहे. आणि त्याच्यानंतर मग आमची चौघांची टीम होते आणि पाचवा मेंबर कोण असतं मग ह्याच्यावर पण आहे बरंच काही. सो देयर इज अ सरप्राईज. देयर इज अ सरप्राईज. आणि आय एम शुअर ही मुलं असल्यामुळे या लोकांनी खूप दंगा केला असेल, धिंगाणा घातला असेल, पण या सगळ्यांना समीरजी कसं सांभाळून घेतलं तुम्ही की तुम्ही सुद्धा यांच्याबरोबर दंग्यात सामील झाला? सगळ्यात आधी मी जवळ असूनही सगळ्यात शेवटी मला विचारलं यावरून अंदाज झाला असेल मला केवढा रोल आहे. माझा खूप मोठा असा गेस्ट रोल आहे पण सध्या तुम्हाला कळलं असेल हसाय तर ते विषय कसे मिळतात आम्हाला. पण मला खूप मजा आली यांच्याबरोबर, यांच्याकडे प्रचंड एनर्जी आहे आणि विशालचं मला सगळ्यात आवडलं. विशालवरून मी दोन फिल्म्स केल्या आता की व्हॉइस एक हिट झालेला आहे याचं किंवा आधीचे चित्रपट हिट झालेले आहेत याचं लवलेशही त्याच्या ह्या चित्रपटात नसतो. त्याची शिस्त ही एकांकिका स्पर्धांमधली मला वाटली
आणि वाल्यामध्ये त्या शिस्तेमुळे त्यांची कार्यशाळा होते आणि त्यामुळे फार वेळ जात नाही शूट करताना. त्यांचं जे काही आहे ते त्याचं ठरलेलं असतं आणि त्याचे सगळे कलाकार असतात ते थोडेसे दबून असतात त्याच्यासमोर. तर हे मला खूप बरं वाटलं. तर सध्या आणि कसं आहे बॉईजचा भाग होणं ही माझ्यासाठी खूप आनंददायी अशी गोष्ट आहे कारण सध्या काका मामा दादा किंवा असे साधारणतः रोल मी करतो पण आज मी बॉईज मध्ये आहे तर मी सांगू शकतो त्या एजला थोडासा युथशी मी कनेक्टर झालेलो आहे. पण खूप मस्त वाटलं. बापाबरोबर माझे सीन नव्हते माझ्या दुर्दैव होते पण ह्या सगळ्यांबरोबर सीन होते. तर काही सीन आम्ही खूप मजा केली. मला अनेक वर्ष ब्रिझा चालवायची होती. या चित्रपटांमध्ये ब्रिझा चालवता आली मला आणि यांच्याकडे प्रचंड एनर्जी आहे आणि विशाल आणि यांचं मुळात खूप चांगलं कनेक्शन आणि ट्युनिंग आहे. तर त्यामुळे ते मी सगळं बघत होतो. मी खूप असं अमेझ्ड झालो होतो की ह्या मुलांना थोडंसं सांगितल्यावर यांना लगेच कळतं. आणि विशालची अजून एक गोष्ट मला आवडली म्हणजे विशाल हे तू व्हॉइस फोनमध्ये घेशील म्हणून म्हणत नाही पण विशालचं एक आवडतं की त्याला समाधान वाटेपर्यंत तो सीन घेत राहतो. मग तो ऍक्टर किती मोठा असो किंवा नवीन असो यांनी त्याला काही फरक पडत नाही. तर माझ्यामध्ये चित्रपट चांगलं होण्यासाठी ही खूप मोठी गोष्ट आहे. थँक्यू. खूप आवडलं मला तरी ट्रेलर. आवडलं तुम्हाला सगळ्यांना? आवडलं का? खूप खूप अभिनंदन गाईज आणि आम्ही खूप आतुरतेने या फिल्मची वाट पाहतो आहोत. थँक्यू सो मच. मी तुम्हाला विनंती करते हो तुमच्या सीटवर जाऊन बसा. ट्रेलर शिवाय आपल्याकडे अजून म्हणून लग्नाला मुलीच्या बाजूने लग्नावर करायचं असं ठरलं. विदुला तुझं अभिनंदन करायला हवं. लग्नाळू गाणं आता मुलींवर चित्रित करण्यात आलंय. क्या बात आहे. अवधूत दादा जेव्हा आपण तुमची गाणी आम्ही ऐकतो तेव्हा आम्हाला ना असं नाचावंसं वाटतं. म्हणजे मी जेव्हा आरजे होते तेव्हा सुद्धा मी स्टुडिओत जोर जोरात गाणी लावायचे आणि नाचायचे. आणि रिक्षात पण नाचता येत नाही. रिक्षामध्ये नुसते चालवावी लागते. पण तुमचं सुद्धा असं होतं का? म्हणजे ते गाणं प्रोड्यूस केल्यानंतर जेव्हा तुम्ही ते पहिली सिटिंग करता आणि ऐकता तेव्हा तुम्ही सुद्धा असं नाचता का? ऑफकोर्स नाचतो. म्हणजे पोटात असे कावळे नाही काय पोटात बटरफ्लाय हा इंग्लिश मधली म्हणून मराठी करायचो. सो बटरफ्लाय इन स्टमक आणि गुडगुड व्हायला लागतं आणि मग ज्या वेळेला कळतं की आपल्याला गुडगुड होत आहे आणि आपण नाचावं असं वाटतंय कारण आपल्याला छान गाणं झालंय आम्ही उठून नाचतो. एकटा असलो तरी नाचतो वेळ आहे का? बर आता मी एक ट्रिकी क्वेश्चन विचारणार आहे. कारण बॉईज वन झाला, टू झाला, थ्री झाला, या तिन्ही फिल्म पैकी तुमचं आवडतं म्युझिक कुठल्या फिल्मचं? म्युझिक तर मुलासारखं असतं त्यामुळे तिन्ही चित्रपटांची सगळी गाणी आणि इतरही चित्रपटांची सगळी गाणी ही सारखीच आवडतात. पण मी प्रामाणिकपणे या स्टेजवर आज ट्रेलर लॉन्च आहे त्यामुळे सांगतो की बॉईज वन आणि टू मी ज्या वेळेला पहिल्या ड्राफ्ट एडिटच्या टेबलवरती बघितला होता म्हणजे स्क्रिप्टही माहीत होतो विशाल आणि आम्ही त्याच्या कामात इंटरफिअर करत नाही पण तो दाखवत असतो की स्क्रिप्ट हे झालं आता असं होणार आहे तसं होणार आहे. पण मी अर्थात बॉईज थ्रीचा पण एडिट ड्राफ्ट मी बघितला आहे आणि कुणाचीही शपथ मला बॉईज वन आणि टू पेक्षा थ्री काहीच्या काय जास्त आवडलं. म्हणजे आम्हाला तू आता विचारलंस ना बाबांना की तुम्हाला आर यू नर्वस, त्यांचा कॉन्फिडन्स होता त्याच्या एक 10 पट जास्त माझा कॉन्फिडन्स आहे. नॉट एट ऑल नर्वस. सो ज्या गाण्याची अख्ख्या महाराष्ट्रभर चर्चा सुरू आहे आणि जे गाणं मला असं थिरकायला लावतं ते आपण सगळ्यांनी पुन्हा एकदा बघूया. मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करते की तुम्ही आपापल्या स्थानावर जाऊन विराजमान होऊ.